देवासा येथे आषाढी वद्य कामिका एकादशी निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील पैस खांबाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषानं नेवासा नगरी दुमदुमून गेली होती. आषाढी वद्य कामिका एकादशीनिमित्त पहाटे प्रवीण गडाख आणि जयश्री गडाख यांच्या हस्ते माऊलींच्या पैस खांबास अभिषेक घालण्यात आला. श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्कर गिरी महाराज, आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंगे, माजी सभापती सुनीता गडाख यांनी पैस खांबाचं दर्शन घेतलं. तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे ज्ञानोबारायांचं जे अंतःकरणापासून तुकोबारायांनी वर्णन केलं, ज्ञानोबाराय ज्ञानियांचे गुरु, योग्यांचे राजे, अशी सर्व श्रेष्ठता ज्ञानोबारायांच्याकडे असून स्वतः खांद्यावर पताक घेऊन पंढरपूरची वारी पायी करायची आणि तोच पायी सोहळा दिव्य भव्य प्रमाणामध्ये आळंद येथे पंढरपूर नुकताच आता गेल्या शुद्ध एकादशीला पार पडला. शुद्ध एकादशी झाल्यानंतर पंढरपूरचा काला झाल्यानंतर आषाढ वद्येची एकादशी येते, ती आपल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र निवासी या ठिकाणी सर्व लोकांची अपार श्रद्धा आहे आणि ही वारी झाल्याशिवाय पंढरपूरची वारी पूर्ण होत नाही किंवा पावन होत नाही अशी अतूट श्रद्धा सर्व भक्तगणांची आहे. आज सकाळपासूनच रात्री 2 वाजल्यापासून भक्तांच्या दर्शनाची रीत चालू आहे. सकाळी 3:30-4 स्तंभाचा ज्ञान ज्ञानोबारायांचं जे प्रतीक आहे स्तंभ, त्या स्तंभाचा अभिषेक श्री भक्तिपरायण शिवाजी महाराज आणि विश्वस्त मंडळ नेते मंडळी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला आणि आता भक्तांची खूप रीत चालू आहे. दर्शनाची गावगावावरून दिंड्या येतात. नेवासा तालुका, गंगापूर तालुका आणि इतरही सर्व तालुक्यातून, दोन्ही जिल्ह्यातून, औरंगाबाद नगर जिल्ह्यातून लोक भाई माऊलीच्या दर्शनाकरता या वारीला विशेष येतात. दर माह जर येत असले तरी या वारीला विशेष रूपाने मोठ्या श्रद्धेने सर्व भक्त येतात आणि इथं आल्यानंतर सर्व वारकऱ्यांचं जे दर्शनाचं नियोजन आहे, विश्वस्त मंडळ असतील, हरिभक्तिपरायण शिवाजी महाराज असतील, त्यांचे सर्व सहकारी, युवा मंडळ, नेवासे गावातील सर्व संघटना, सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं. यावेळी पंचगंगा सीड्स आणि जयहरी परिवार, माजी आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळ, रवी तलवार, मारुतराव घुले पतसंस्था, काणेपनाथ मित्रमंडळ, नागेबाबा परिवार यांच्या वतीनं फराळ, दूध आणि पाणी वाटप करण्यात आलं. नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो दिंड्यांनी येथे हजेरी लावली होती. शहरातील रस्ते गर्दीनं फुलून गेले होते. ग्रामदैवत श्री मोहनीराज मंदिरासह संत तुकाराम महाराज मंदिरातही दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळी 11 1-1.5 लाख भाविकांनी पैस खांबाचं दर्शन घेतलं असून दिवसभरात 5 लाखांपर्यंत भाविकांची उपस्थिती होती असं हरिभक्तपरायण शिवाजी महाराज देशमुख यांनी सांगितलंय. आषाढवद्य एकादशी आहे. महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून पंढरपूरला आषाढ शुद्ध एकादशीला वारकरी संप्रदायातील मंडळी, वारकरी बांधव पायपायी दिंडीमध्ये जातात आणि पंढरीचा सोहळा पार पडल्यानंतर आषाढवद्य एकादशी या दिवशी श्री क्षेत्र आळंदी येथे ज्या प्रमाणात भव्य स्वरूपात मोठी वारी भरते त्याचप्रमाणे श्री क्षेत्र निवास या ठिकाणी देखील पैस खांब म्हणजे माऊलीचं मूर्तिमंत रूप भावना सर्व भाविकांची असल्यामुळे या ठिकाणी माऊलींनी त्यांनी सूर्यग्रंथ सांगितला. सच्चिदानंद बाबांनी तो लिहिला. शेके 1212 टीका केली. ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आधारे लेखकू झाला असं आगळं वेगळं महत्व या भूमीचं आहे. त्रिभुवन एक पवित्र अनादिपंचपुरुष क्षेत्र जिथं जगाचे जीवनसूत्र श्री महालय असे अशा पवित्र भूमीमध्ये माऊली जन्मग्रंथ सांगितला आणि म्हणून महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून माऊलींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महिला भाविक, पुरुष भाविक बहुसंख्येनं कोणी टू व्हीलर, कोणी फोर व्हीलर आणि कोणी दिंडीमध्ये इथे जवळजवळ 8-5 लाख भाविक एका दिवशी येऊन जातात आणि माऊलींच्या चरणी आपली श्रद्धा समर्पित करतात. न्यूज रिपोर्टर फिरोज शेखसह मंगेश निकम, S9 मीडिया, नेवासा.